हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रिया खजाना हनीप्रिया खजानामध्ये आजची नवीन रेसिपी आहे पुलाव चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुलाव बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन चम्मच तेल घालत आहे आणि सोबतच दोन चम्मच तूप घालत आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी दोन चम्मच परत तेल घालू शकता तेल गरम झाल्यावर यामध्ये मी अर्धा चम्मचपर्यंत जिरे घालत आहे सोबतच यामध्ये काही खडे मसाले घेतली आहे तर यामध्ये आहे इलायची लवंग काळी मिरे दालचिनी आणि दोन तेजपान हे खडे मसाले थोड्या वेळ परतवून घेऊ आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला यामध्ये घालायचा आहे आणि गॅसचा फ्लेम इथे मीडियम करायचा आहे कांद्याला थोडा वेळ परतवून घेऊया थोड्या वेळ परतवून घेतल्यानंतर यामध्ये दोन हिरवी मिरच्या आणि सोबतच कांद्याची पात बारीक चिरून आंबेड घालायचं आहे हे सुद्धा थोड्या वेळ यामध्ये परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये पंधरा ते वीस कडीपत्ताचे पाने घालायचं आहे हे सुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालायचं आहे आता हे सगळे दोन ते तीन मिनटासाठी थोडंसं ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत यामध्ये एक मोठा टमाटर बारीक चिरलेला घालायचा आहे सोबतच एक वाटी गाजर आणि एक वाटी हिरवी वटाणे तुम्हाला जर यामध्ये आणखी भाज्या जर घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता या सगळ्या भाज्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून दोन मिनटासाठी आपण झाकण लावून चांगल्या प्रकारे याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या थोड्या प्रमाणात इथे शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत यामध्ये पावचम्मच हळद दोन चम्मस लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आहे हे सगळे सुके मसाले यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देऊ दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मसाले आणि भाज्या हे व्यवस्थितपणे आणि चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत भाज्या हे व्यवस्थितपणे शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे सुरुवातीलाच इथे मी दोन वाटीपर्यंत बासमती तांदूळ मोकळा असं शिजवून घेतली आहे तुम्ही ते बघू शकता याऐवजी आपण घरात बनवणारा कोणताही तांदूळ आपण यामध्ये वापरू शकतो किंवा अगदी आपण घरात शिल्लक असलेल्या भाताचंसुद्धा प्रकारे आपण पुलाव बनवू शकतो आता हे शिजवून ठेवलेला बासमती भात आपण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं चिरलेला पुदिनाचे पाने यावरती घालायचं आहे आता हे भात आणि भाज्या व्यवस्थितपणे इथे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा भात आणि भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर तीन ते ती चार मिनटासाठी याला झाकण लावून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटांनं झाकण काढून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपला इथे मस्तपैकी पुलाव तयार झालेला आहे जर तुम्हाला दही आवडत असेल तर दहीसोबत हे पुलाव खूपच चविष्ट लागते शेवटी यावरती बारीक चिडला कोथिंबीर घालायचा आहे आणि इथे आपला पुलाव तयार झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद